इकडे कोकणात मान्सून आला खरा पण अपेक्षित असा पाऊस झालेलाच नाहीये त्यामुळे त्यामुळे पाणीटंचाईच्या झळा आणखी गडद होण्याची शक्यता आहे रत्नागिरी जिल्ह्यामधल्या एकशे आठ गावांमधील एकशे अठ्ठ्याण्णव वाड्या वस्त्यांवरील एकोणचाळीस हजार लोकांना सध्या टँकरनं पुरवठा करण्याची वेळ आली आहे रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शिळ धरणानं सुद्धा तळ गाठलाय या महिना अखेरपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा या धरणामध्ये शिल्लक आहे परिस्थितीचा आढावा घेतला मान्सूनचं आगमन झालंय कोकणात पण पावसाची प्रतिक्षा मात्र कायम आहे आणि एकंदरीत पाण्याची जी टंचाई आहे किंवा पाण्याची झळ किंवा पाण्याची समस्या ही दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसून येत आहे अगदी जून महिन्यातले पंधरा दिवस संपलेले आहेत पण अपेक्षित अशा मान्सूनच्या सरी सध्या कोकणामध्ये बरसत नाही आहेत सध्या जर आपण जिल्ह्यात रत्नागिरी जिल्ह्यातली पाण्याची परिस्थिती पाहिली तर जवळपास चाळीस हजारांच्या घरामध्ये नागरिकांना जे आहे ते टँकरनं पाणीपुरवठा करावा लागत आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये जवळपास दीड हजारांच्या घरात ह्या टँकरच्या फेऱ्या होत आहेत आणि जर का पाऊस आणखीन लांबला तर ही समस्या आणखीन गंभीर होऊ शकते कारण की अनेक पाण्याचे जे सोर्सेस आहेत ते सध्या आटलेले आहेत हा रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारं हे शिळ धरण आहे सध्या रत्नागिरी शहराला एक दिवसाड पाणीपुरवठा केला जात आहे आणि या धरणामध्ये सध्या या महिन्या अखेरपर्यंत पुरेल इतकाच जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे सध्या रत्नागिरी शहराला दिवसाड पाणीपुरवठा होत आहे आणि पाऊस आणखीन लांबला किंवा पाण्याची परिस्थिती आणखीन जर का गंभीर झाली तर साधारणतः मृत पाणीसाठा पकडता अगदी जुलैच्या अखेरीपर्यंत पाण्याचा पुरवठा होईल अशी माहिती जी आहे ती नगर परिषदेच्या अभियंत्यांकडून देण्यात आलेली आहे लक्षणीय बाब हीच आहे की सध्या रत्नागिरी शहरामध्ये गंभीर पाणीटंचाई आहे बोरवेल्स जे आहेत त्यांच्याकडून देखील सध्या मुबलक पाण्याचा उपसा होत नाही आहे नागरिकांमध्ये त्याबाबतच्या चर्चा ज्या त्या रंगलेल्या आहेत आणि सध्या प्रत्येकाची नजर किंवा प्रत्येकाचे डोळे जे आहेत ते या मान्सूनच्या सरींकडे किंवा जोरदार पावसाळ्यात लागून राहिलेल्या आहेत कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे एबीपी माझा रत्नागिरी एबीपी माझा ওটা ডোলে বাঘা নিট